बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में अब की कमी। अने आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग। सकाळी 6 वाजता निघलं आणि 6 वाजता निघल्यानंतर गाडीचा प्रवास करता करता खूप सुंदर ठिकाण आलं। कोणाला लेणीवरती चाललं आणि थोडंसं थांबलो आम्ही आता। अप्रतिम असं सुंदर त्यांना नटलेलं ठिकाण आहे आणि नदी काठी। आता मी उभा आहे, तुम्हाला एक चांगला लोकेशन दाखवतो माझ्या पाठीमागे। आणि त्या साईडला आपल्याला वरती चढायचं आहे। सो ब्लॉग एन्जॉय। आता आम्हाला वरती चढायचं आहे आणि आम्ही वरती चढण्यासाठी तयार आहोत। मूड एकदम फ्रेश फ्रेश ताजातवाना। सो एनर्जी लेवल सफरचंद। आता आम्हाला डोंगरावरती चढायचे। सो एनर्जी लेवल आता म्हणजे वाढले एक सफरचंद खाऊन, कारण की स्टॅमिना इज इक्वल टू 0 था अभी 100 हो गया। आणि जो व्ह्यू आहे तो व्ह्यूच्या तुम्ही तर प्रेमातच पडणारच, कारण की कोंढाणा लेणी एक सुप्रसिद्ध लेणी आहे। त्या लेणीची आज आपण भेट घेतोय।
मध्ये भटकंती करतात. पहिल्यांदा आलो, फर्स्ट टाइम आलो कोंडाणा लेणीवरती. अप्रतिम अशी लेणी. इकडे गुफा आहे. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात ही लेणी निर्माण झाली आणि दोन गुहा आहेत, एक चैत्यगृह आणि नक्षीकाम जे आपण पाहतोय. शुभक असे नक्षीकाम आहेत. आमचे पुढे चालले गुफात. तिला खूप इंटरेस्ट आहे. सर्व प्लॅन सक्सेसफुल होतात. तिथे विहीर पण आहे बघ ना. बांधले आत्ता बांधले आत्ता बांधले ती. ते काय तुमचे, तुम्ही लेणी बघायला येताय का तुमचे लव मॅरेज करायला येताय? तुमचं लव मॅरेज तर होत नाही. वरून पडणारा जो धबधबा आहे ना, तो खऱ्या अर्थाने सर्व जागेसाठी छान तारा लावतो. आता पावसाची सर असते तर जोरात धबधबा असतो, पण पावसाची सर नाही ती बरी आहे, कारण की चढताना आमची नाचणी झाली असते. कारण की आजची ट्रिप, आजची ट्रॅक आमची झालेली आहे. आता आम्ही घरच्या दिशेने रवाना होतो. खूप मस्त प्लेस आहे, जर यायचं असेल तर नक्की भेट द्या. बाकी दिसत रे. आजसाठी एवढंच. ब्लॉग एन्जॉय करा, शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब बटन दाबून टाका.